महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याकारणाने महाराष्ट्र कोविड-19 उपयोजना नियम 2020 लागू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात येत आहे. तसेच म्युझियम, चित्रपटगृह, नाट्यगृह व जिम, तरण तलाव या सर्व बंद करण्यात येत आहे. लोकांना माझे आव्हान आहे की गर्दीच्या ठिकाणी टाळावे, कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येऊ नये. सर्व मंगल कार्यालय, सर्व सभागृहांच्या मालकांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे बुकिंग करण्यात येऊ नये. लोकांनी लग्नसराई व विविध कार्यक्रम त्यांच्या घरी त्यांनी कार्यक्रम ठेवावं, गर्दीचे ठिकाण टाळावं. या सर्व गोष्टीच्या कोविड-19 अनुषंगाने, नियमाच्या अनुषंगाने हे पाळणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग कायदा हे लागू असल्याकारणाने या सर्व आदेशांचे, नियमाचे पालन करण्याचे आवाहन मी सर्व नागरिकांना करते. जे कोणी या नियमाचे उल्लंघन करेल त्यांना भारतीय दंडसंहिता 1860 सेक्शन 188 खाली कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. सर्व यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. येडेश्वरीच्या यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम या सूचनेद्वारे रद्द करण्यात येत आहे. कुठल्याही प्रकार, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यास त्या धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात यावे याबाबतीमध्ये सूचना सर्वांना.